कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. काँग्रेस पक्षाकडून इंजिनियर कुमारी दामिनीताई ढगे यांना उमेदवारी दिल्यास बहुमताने विजयी करू, नवयुगाची प्रतिक्रिया. आगामी भोकर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव ढगे हे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून दामिनीताई ढगे यांना भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर तालुक्यातील तंडावस्ती गावातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 24 जुलै 2024 रोजी अर्धापूर तालुक्यातील दिग्रस नांदा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वह्या व पेनीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी युवकांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की दादाराव पाटील ढगे यांचे भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर या तिन्ही तालुक्यात सामाजिक कार्य अनेक दिवसापासून चालू आहे. दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव ढगे यांनी भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवल्यास आम्ही भोकर विधानसभेतून बहुमताने विजयी करू असे मनोगत युवकांनी व्यक्त केले. तसेच अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव बुद्रुक शेलगाव खुद्र इंद्रानगर दाबर दिग्रस नांदला तेगाव कलदगाव बेलसर लोणी खुर्द लोणी बुद्रुक शहापूर बारसगाव इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वह्या व पेनीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले मारुती राजगिरे महेश राजगिरे भुजंगराव ढगे जीवन नाईक बालाजी पाटील नागेलीकर आनंदा मगरे मुख्याध्यापक शिक्षक व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती. मुतकरुण अब्दुरजाक यांची विशेष रिपोर्ट. आणि महायुतीच्या सरकारने अनेक प्रकारे अडचणीमध्ये आणून या ढगे पाटलाला अडचणीत आणून त्याचा कुठलाही प्रचार होऊ नये यासाठी याला अडचणीत आणत आहेत. हा खोट्या केसेस करून याच्यावर अनेक प्रकारचे दबाव टाकत आहेत. परंतु या खोट्या केसेसला न बळी पडता आम्ही सगळ्यांनी सहकार्य करू आणि दामिनीताईला बहुमताने निवडून आणण्याचा प्रयत्न चालतो. सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील, तू लांब जाऊ नको, शाळेला जवळ आणि त्यांनी वाटप केलेलं आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया भावना आहे? पहिल्याप्रथम या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्हाला खूप आनंद झाला या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्याबद्दल. आज आज देगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्याचा कार्यक्रम दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल शेतकरी वर्गातील आता नुकसान आहे हे आहे, त्याच्या वह्या पेनी खरेदी करू शकत नाहीत आणि दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने वह्या पेनीचा कार्यक्रम ठेवणं हे योग्य आहे आणि चांगलं आहे आणि त्या दृष्टीने चांगलं आहे आणि दादाराव पाटील ढगे यांचे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आणि देगाववासीच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि थांबतो. येत्या निवडणुकीत्या भोकर विधानसभेमध्ये दादाराव पाटील ढगे यांची कन्या देखील काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे, तर आपण युवक म्हणून काय प्रतिक्रिया देणार? खरं पाहिलं तर भोकर विधानसभेत चव्हाण साहेबाचा वर्चस्व राहिलेला आहे. यावेळेस जरंगे फॅक्टर थोडा आहे, जनतेचं मत काय आहे ते जनतेलाच माहीत आहे आणि दादाराव पाटील ढगे सामाजिक कार्य जरा जास्त राहिलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या कन्याला जर करता काँग्रेस पक्षानं तिकीट जर भेटलं, महाविकास आघाडीकडून तिकीट जर भेटलं मिळालं तर जनतेचा कौल राहील अशी मी विनंती. आज आपल्या गावात दादाराव पाटील ढगे यांच्यातर्फे वही वाटप वही व पेन वाटप करण्यात आला, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? दादाराव ढगे साहेबांचा हा एक चांगला उपक्रम आहे. 10वी 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि बऱ्याच गरजू माणसांना पण ते मदत करतात. जसं की त्यांनी पिंपळकोटा येथील महाराजांना एक बोलेरो गाडी दिली, त्यांच्या फिरण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नव्हती त्याच्यामुळे त्यांना गाडी पण दिली आणि काही विधवा महिलांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या पण मदत केलेली आहे आणि तसेच असेच ते छोटे मोठे बरेच उपक्रम ते राबवत असल्यामुळे आम्हाला त्यांना
विधानसभेची त्यांच्या मुलींना एक काँग्रेसतर्फे तिकीट मिळावे ही आमची सर्वांची आमच्या गावकऱ्यातर्फे इच्छा आहे. दादाराव पाटील ढगे यांचे मतदारसंघात आपल्या वह्या वाटप पाचवीपर्यंत व लांब कानील एका शेतकऱ्याचा बैल हे झाल्यामुळे वारल्यामुळे त्यांना बैल घेण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. आमच्या गावातील आता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांनी तिकीट भेटावं म्हणून त्यांची ही आहे विधानसभेला, तरी आम्ही गावकऱ्याच्या वतीने 100% त्यांच्या पाठीमागे आहोत. आज दिनांक 24 जुलै रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल लोणी अनुदानित या शाळेमध्ये पहिले सर्व विद्यार्थ्यांना इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे यांच्या मार्फत वह्यांचं वाटप करण्यात आलं. प्रत्येकाला 2 वह्या असं वाटप करण्यात आलं आणि 1 पेन. तर हा उपक्रम अतिशय चांगला वाटला आम्हाला आणि त्यांनी असं सांगितलं की मॅडम तर्फे विधवा महिला ज्या आहेत त्यांना अनुदान दिलं जातं, साड्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि ह्या जे दामिनीताई आहेत ह्या उच्च शिक्षित आहेत आणि अशा उच्च शिक्षित लोकांचीच समाजाला आवश्यकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं यांचा जो हा आजचा उपक्रम आहे तो अतिशय छान आहे. त्यांनी असेच वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि त्यांच्या पुढील जो कार्य आहे त्यांचं त्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या या वह्या वाटपामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण दिसून आलं आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. धन्यवाद.